प्रियानो उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत की येशू पुष्कळ रोगांना बरे करतो चार हजार लोकांना भोजन देतो परुषी आणि सदुकी यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगतो आणि शेवटी येशू हा ख्रिस्त आहे अशी पेत्र कबुली देतो तर मग चला प्रियानो आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोतान मत्तेकृषु भोर्तमान ह्याच्या पंधराव्या अध्यायच्या अठ्ठावीस वचनांपर्यंत आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये अध्ययन पूर्ण केले आज एकोणतीस पासून पुढची वचने आपण पाहणार आहोत एकोणतीस आणि तीस वचने सांगतात पंधरावा अध्याय एकोणतीस आणि तीस वचने नंतर येशू तेथून निघून गालिल समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला मग लोकांचे थवे त्याथवे त्याच्याकडे आले त्यांच्याबरोबर लंगडे व्यंग आंधळे मुके व दुसरे पुष्कळ जण होते त्यांना त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले आम्हाला ठिकाणी दिसतं की पुन्हा अनेक लोकांना बरे केले आहे वचन मुके बोलतात व्यंग धड होतात लंगडी चालतात व आंधळे पाहतात हे पाहून समुदायाने आश्चर्य केले आणि इस्रायलाच्या देवाचे गौरव केले हा चमत्कार पाच हजारांना जीव घालण्याप्रमाणे आहे ह्या ठिकाणी त्याने अनेकांना बरे केले मुक्यांना बोलण्याची क्षमता दिली ज्यांना व्यंग होते त्यांना त्याने बरे केले लंगड्यांना बरे केले आंधळ्यांना बरे केले आणि अशा प्रकारे लोकसमुदायाने त्याचे सर्व कर्म पाहून आश्चर्य केले आणि इस्रायलाच्या देवाचे गौरव केले आता बत्तीसाव्या वशनांमध्ये लोकांविषयी त्याला असलेला कळवळा आम्हाला पाहायला मिळतो बत्तीसावे वचन मग आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खाव्यास काहीही नाही कदाचित ते वाटेने कासावीस होतील म्हणून त्यास उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही ह्या ठिकाणी जो संदेश आहे तो आम्ही गमावू नये तेहतीसावं वचन शिष्य त्याला म्हणाले एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी रानात कुठून असणार असं वाटतं श्रोत्यानो की पाच हजारांना जीव घालण्याचे कार्य ठिकाणी पुन्हा घडत आहे व आम्हाला आश्चर्य वाटतं की मत्ते ह्या घटनेला का लिहित आहे जेव्हा येशूच्या मसिहा होण्याच्या दाव्यात त्यामुळे काहीच भर पडत नाही आम्ही अशा भागात आलो आहोत जेथे येशू मसिहा होण्याच्या दाव्यावर जोर देत आहे ह्यावर भर नाही परंतु त्याच्या दाव्याचा नकार ह्यावर जोर आहे आणि हा चमत्कार दाखवितो की कि शिष्य किती हळू ह्या गोष्टी शिकत आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी पाच हजारांना जीव घालण्याचा चमत्कार पाहिला होता तरी सुद्धा पुन्हा तीच जुनी अविश्वासाने भरलेली शंका त्यांनी व्यक्त केली पुन्हा त्याचे शिष्य त्याला म्हणतात एवढा मोठा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरे आम्हाजवळ रानात कोठून असणार नंतर चौतीस ते छत्तीस वर्षांमध्ये पहा येशूने त्यांना विचारले तुमच्याजवळ किती भाकरी आहेत ते म्हणाले सात व काही लहान मासे मग त्याने लोकसमुदायास जमिनीवर बसाव्यास सांगितले नंतर त्याने त्या ते सात भाकरी व मासे घेऊन उपकार स्तुती केली त्यामुळे शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या पुन्हा त्याने मोठ्या लोकसमुदायास भोजन दिले या ठिकाणी श्रोताना आम्हाला दिसतं की अद्यापही शिष्य पाठ शिकले नव्हते विश्वास ठेवण्यास त्यांची नाखुशी खरे पाहता एक प्रकारे नकार होता अविश्वास पाप आहे रोमकरा चौदा वाध्याय आणि तेविसाव्या वचनामध्ये म्हटले आहे रोमकराजपत्र चौदा वाध्याय आणि तेविसावे वचन पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे तसेच इब्रिलोकासपत्र बारावाध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आम्हाला ताकीद देण्यात आली आहे इब्रिलोकासपत्र बारा वाध्याय पहिले वचन तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे हा भार कोणता आहे मला वाटतं हा भार अविश्वास आहे अविश्वास पाप आहे मी हे कबूल करण्याकरिता तयार आहे मला वाटतं मी त्यावर अधिक विश्वास करायला हवा कारण तो विश्वास करण्यास योग्य आहे होईशो त्यानो आम्हातील प्रत्येकाला प्रभू ख्रिस्तावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे परंतु आम्ही फक्त पन्नास प्रतिशत विश्वास ठेवतो पुष्कळता त्यापेक्षाही कमी ठेवतो मला आणि आपणाला त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे परंतु समस्या माझीही आहे आणि तुमची सुद्धा असेल मला वाटतं समस्या आपल्यासोबत आहे आणि ती म्हणजे आमचा अविश्वास आम्ही पूर्णपणे त्याच्यावर निर्भर राहू शकत नाही पुष्कद आम्ही स्वतःच्या बुद्धीवर स्वतःच्या परिश्रमांवर प्रयत्नांवर निर्भर राहतो आता आम्हाला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या लोकसमुदायाला भोजन देतो सदोतीस आणि अडोतीस वचने सांगतात मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या भरून घेतल्या जेवणारे चार हजार पुरुष होते शिवाय स्त्रिया व मुले होतीच लक्षात घ्या चार हजार पुरुष होते त्या स्त्रिया व मुले वेगळे होती दुसऱ्या शब्दात कुटुंबेच्या कुटुंबे त्या ठिकाणी हजर होते जर एका पुरुषासोबत आम्ही एक स्त्री आणि एक एक लेकरू ठेऊ तर तेथे बारा हजार लोक असू शकतील असा आपण अंदाज करू शकतो एकोणचाळीसावं वचन मग लोक समुदायांना निरोप दिल्यावर तो तारवाद बसून मगदानाच्या हद्दीत आला हा प्रभूच्या भाग आहे मगदान हे गलिल समुद्राजवळ आहे जेथे आज फक्त भग्नावशेष पाहायला मिळतात श्रोतानो ह्या अध्याय स्पष्ट आहे की ख्रिस्ताचे शिष्य विश्वास करण्यामध्ये मंद होते व समजण्यातही मंद होते ह्यामुळे येशूच्या सेवेमध्ये बाधा उत्पन्न होत होते तरी सुद्धा तो धीर धरून संयम ठेवून त्यांच्याशी वागत होता आज आम्हाला विश्वासात वाढायचे आहे दृढ व्हायचे आहे आमची समज वाढायला हवी आत्मिकृपाने आम्हाला वाढायला हवे पुष्कदा श्रोत्यानं आम्ही ख्रिस्तावर विश्वास तर ठेवतो परंतु आमची वाढ होत नाही आम्ही तितकेच त्याच्या विश्वासामध्ये कमजोर राहतो आणि आपले आत्मिक जीवन जगत राहतो आणि त्यामुळेच जेव्हा सैतान आमच्यावर आक्रमण करतो तेव्हा आम्ही त्याच्या समोर टिकू शकत नाही आम्हाला विश्वासामध्ये खंबीर व्हायचे आहे आता आपण सोळाव्या अध्यायाकडे बळूया ह्या ठिकाणी आणि शास्त्रांशी येशूचा वाद चालू राहतो हे आम्ही पाहणार आहोत परुषी व सदुकी स्वर्गातून चिन्हाची मागणी करतात व पुन्हा त्यांना योनाविषयी सांगण्यात आले एक ते ती तीन वशने सांगतात मग ते कृष्मान सोळावा अध्याय एक ते ती तीन वशने तेव्हा परुषी व सदुकी ह्यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरिता आम्हाला आकाशातून काही चिन्ह दाखवा अशी त्याच्याकडे मागणी केली त्याने त्यांना उत्तर दिले तुम्ही संध्याकाळी म्हणता उघाड होईल कारण आभाळ तांबूस आहे आणि तुम्ही सकाळी म्हणता आज झड लागेल कारण आभाळ तांबूस व गडद आहे तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते पण काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता येत नाहीत मग ते वचनामध्ये आणि व शास्त्रांनी चिन्हाची मागणी केली होती त्यावेळी येशूने त्यांना योनाचे चिन्ह दिले होते तो करणार आहे परंतु त्याआधी तो त्यांचे लक्ष ह्या वास्तविकतेकडे वेधत आहे की ते, ते हवामानाविषयी अंदाज बांधण्यात फार चांगले आहेत परंतु ते काळाची लक्षणे मात्र ओळखू शकत नाहीत खरे पाहता श्रोत्यानो हे धार्मिक पुढारी त्याला आपल्या जाळ्यामध्ये फसविण्याचा प्रयत्न करीत होते आणि तो त्याच्या स्वतःच्या लोकांना सूचना देत होता की अशा सर्वांपासून आपण सावध असा चौथं वचन दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते परंतु तिला योनाच्या चिन्हा वाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही मग तो त्यांना सोडून गेला आमच्या प्रभूने त्यांना अनेक चिन्हे दाखवली परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही दुसऱ्या वेळेला तो योनाचे चिन्ह त्यांना देत आहे हे सदुकी व परुषी त्याला चिन्हाच्या रूपात स्वीकाराव्यास तयार नव्हते ह्या अध्यात येशू संबंधाने आम्ही तीन मते पाहणार आहोत त्यांना वाटत होतं की तो तोतया आहे फसवणारा आहे आणि तो मसीहा आहे हा त्यांचा मुळीच विश्वास नव्हता अनेक लोक त्याला बाप्तिस्मा करणारा योहान एलिया इर्मया किंवा दुसरा कोणी भविष्य समजत होते जरी त्यांचा समज बरोबर नव्हता तरी ह्यामध्ये त्यांचे अभिनंदन करायला हवे त्याचे शिष्य तिसऱ्या प्रकारच्या मताचे होते त्यांचा विश्वास होता की येशू मसिहा आहे जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे परुशिवशास्त्री चिन्हाची मागणी करीत होते येशूने म्हटले योनाच्या चिन्हाशिवाय दुसरे कुठलेच चिन्ह तुम्हाला देण्यात येणार नाही मग तो त्यांना सोडून गेला श्रुतनो त्याच्या या कृतीत हेच अखेरचे आहे हे भाव आढळतात नंतर तो त्यांना परुषी व ह्यांच्या खमीराविषयी जपून राहण्याकरिता आणि सावध राहण्याकरिता सांगतो पाच ते सात वशने आता आपण वाचूया सोळावा ध्याय पाच ते सात वशने नंतर शिष्य पलीकडे गेले पण ते भाकरी घ्यावयास विसरले होते तेव्हा येशू त्यांना म्हणाला परुषी व ह्यांच्या खमीराविषयी जपून राहा व सावध असा तेव्हा ते आपसात चर्चा करून म्हणाले आम्ही भाकरी घेतल्या नाहीत मग तेराव्या अध्यामध्ये आम्ही शिकलो की खमीर नेहमीच वाईट अर्थाने वापरल्या जाते कधी चांगल्या तत्वांकरिता नाही जेव्हा प्रभू खमीराविषयी सावध असा असे शिष्यांना सांगतो तेव्हा तो ह्या गोष्टीची पुष्टी करतो जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी सावध करण्यात येते श्रोत्यानो तेव्हा धोक्याची सूचना देण्यात येते तेव्हा ती गोष्ट कधीच चांगली असू शकत नाही प्रथम शिष्यांचा खमीराविषयी गैरसमज झाला त्यांना वाटले की तो भाकरीविषयी बोलत आहे आठ ते बारा वर्षने पहा परंतु येशू हे ओळखून म्हणाला अहो अल्पविश्वासी आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार तुम्ही मनात का करिता तुम्हाला अजून समजत नाही काय पाच हजारांना पाच भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या तसेच चार हजारांना सात भाकरी दिल्यावर किती पाट्या भरून घेतल्या ह्याची तुम्हाला आठवण नाही काय मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही परुषी व सदुकी ह्यांच्या खमीराविषयी सावध असा तेव्हा त्यांना समजले की त्याने भाकरीच्या खमीराविषयी नाही तर परुषी व सदुकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले शोत्यानु जर हे शरीरासंबंधी भाकरीविषयी असते तर त्यांना पाच हजारांना चार हजारांना येशूने भोजन खाऊ घातले ते चमत्कार आठवले असते परंतु हे शरीरासंबंधी भाकरी नव्हते खमीर आमच्या प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे खोटी शिकवणूक होती जे फार वाईट आहे खमीर शुभवर्तमानाचे चित्र नाही हे नेहमीच दुष्टतेचे आणि वाईटाचे प्रतीक आहे मत्रुशुभवर्तमानाचा अभ्यास करताना आम्हाला आमचे विचार फार ज्वलंत ठेवायचे आहेत कारण संपूर्ण पवित्र शास्त्रात हे शुभवर्तमान फार महत्वाचे आहे आम्हाला फार सावधगिरीने सर्व गोष्टीतील अंतर समजून घ्यायचे आहे व काळजीपूर्वक पाहायचे आहे की काय घडत आहे नंतर फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात जर आपण नकाशात पाहाल तर आपणाला तीन कैसरिया आढळतील कैसरिया फिलिप्पे गलिल समुद्राच्या उत्तरेकडे आहे येशू ख्रिस्त ह्यावेळी उत्तरेकडे आहे तो अशा ठिकाणी आहे श्रोत्यानो जेथून तो सरळ एरुश्लेमेकडे वळून वधस्तंभाकडे वाटचाल करेल हा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्याच्या शिष्यांच्या मनात दोन गोष्टी फार स्पष्ट व्हायला हव्या होत्या पहिली गोष्ट की तो कोण आहे आणि दुसरी गोष्ट तो काय करणार आहे ख्रिस्ती होण्याच्या नात्याने ह्या दोन गोष्टी आमातील प्रत्येकाकरिता सुद्धा स्पष्ट असायला हव्यात आम्हाला माहीत असायला हवे की प्रभू ख्रिस्त कोण आहे आणि त्याने काय केले जेणेकरून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्याद्वारे तारण प्राप्त करून घ्यावे आमच्या प्रभूचा पहिला प्रश्न लक्षात घ्या तो म्हणतो मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात आज सुद्धा हा प्रश्न तो लोकांना विचारित आहे व हाच प्रश्न आहे ज्याचे उत्तर आज सुद्धा देण्यात येत आहे तो अद्यापही ह्या पृथ्वीवर होऊन गेलेली एक वादग्रस्त व्यक्ती आहे आता श्रोत आपण लोकसमुदायाचे जे त्याच्या मागे चालले त्यांचे मत पाहूया आम्हाला आज सुद्धा असेच उत्तर मिळेल कारण लोक अध्यापही त्याच्या संबंधाने गोंधळात आहेत काही त्याला महान पुरुष समजतात काही त्याला अवतार मानतात आणि काही लोक त्याला एका साधारण मनुष्याप्रमाणे समजतात चौदावं वचन पहा ते म्हणाले कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान कित्येक एलिया कित्येक इरमया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात लोकांनी त्याला तसे मानले होते आमच्या सुद्धा काही येशूविषयी तो एलिया होता असे म्हणत होते लोक ख्रिस्ताला महान शिक्षक सुद्धा समजतात श्रोत्यानो एलिया निश्चितच एक महान व्यक्ती होता आज आमच्या दिवसात काही त्याला महान व्यक्ती मानतात इरमया इर्मया विलाप करणारा होता त्यांनी येशूला सुद्धा रडताना पाहिले होते आणि त्यांनी त्याच्याविषयी समजूत करून घेतली होती की हा इरमया आहे लोकांनी त्याला फार मोठा भविष्यद्वक्ता म्हणून आदर दिला श्रेय दिले कोण त्यांनी म्हटले की संदेशातील कोणी एक हा असावा मला वाटतं येशू कोणता भविष्य वक्ता आहे ह्याविषयी त्यांच्यामध्ये अनेक मते होती बहुतांश लोकांची प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अशी मते होती आता प्रभू येशू त्याच्या प्रेषितांकडे वळून त्यांना विचारतो पंधरा आणि सोळा वर्षांमध्ये तो त्यांना म्हणाला पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता शिमोन पेत्राने उत्तर दिले आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात आता वेळ आली होती की शिष्यांनी निर्णय घेऊन तो कोण आहे ह्याविषयी कबुली द्यावी शिमोनपेत्र सर्वांतर्फे पुढे होऊन बोलणारा होता त्याने म्हटले आपण ख्रिस्त आहात म्हणजे मसीहा आहात अभिषेक आहात ज्याच्याविषयी जुन्या करारात भविष्यद्वाणी केल्या गेली आणि येशू ख्रिस्त ह्या भविष्यद्वाणीची परिपूर्ती म्हणून आला इतकेच नाही परंतु तो जिवंत देवाचा पुत्र आहे ह्या ठिकाणापर्यंत फार चांगली कबुली पेत्राने दिली होती व त्याला जो सर्वोच्च आदर ते सर्व देऊ शकत होते तो त्यांनी दिला सतरा वचन आम्हाला सांगतं येशूने त्याला म्हटले शिमोन बारोना धन्य तुझी कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे फक्त श्रोत्यानो पवित्र आत्माच कोणत्याही व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे, हे समजावू शकतो आज कोणीही व्यक्ती येशूला प्रभू म्हणून म्हणू शकत नाही परंतु पवित्र आत्म्याच्याद्वारे कुठलीही व्यक्ती येशूला प्रभू म्हणून जाणू शकते फक्त देवाचा आत्माच ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी घेऊन त्या आम्हाला प्रकट करू शकतो येशूने म्हटले मा यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने ही तुला प्रकट केली आहे तू माझ्यासोबत राहून ह्या गोष्टी शिकला नाही अनेक लोक म्हणतात की जर आम्ही येशूसोबत असतो तर तो कोण आहे हे आम्ही नक्कीच शिकून घेतले असते आणि त्यांना असं वाटतं की आम्ही येशूसोबत चाललो असतो राहिलो असतो तर शिष्यांप्रमाणे आम्ही त्याच्यापासून दूर गेलो नसतो परंतु आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकरिता आपले जीवन बलिदान केले असते आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की पेत्राला देवाच्या आत्म्याने ह्या सर्व गोष्टी सांगितल्यात देवाच्या आत्म्याने त्याला त्याच्यासाठी वास्तविक केले आणि आज देवाचा आत्माच त्याला आमच्यासाठी वास्तविक करू शकतो आणि हे फार आवश्यक आहे अठरावं वचन पहा आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचिन व तिच्यापुढे पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही ह्या वचनाकडे आपण फार चांगल्या प्रकारे लक्ष लावावे अशी माझी इच्छा आहे प्रभूशी म्हटले की मी ह्या खडकावर आपली मंडळी रचिन कोणत्या खडकावर येशूने त्याची मंडळी रचली काही म्हणतात की शिमौन पेत्रावर अर्थातच नाही शुत्यानो कारण ह्या ठिकाणी शब्दांचा खेळ आहे मूळ ग्रीक भाषेत हे अशा प्रकारे आहे तू पेत्र आहेस तू पेट्रॉस आहे अर्थात खडकाचा लहान तुकडा आहेस आणि ह्या पेट्रा अर्थात खडकावर मी आपली मंडळी रचिन असे प्रभू यशू ख्रिस्त म्हणाला काही लोकांचं म्हणणं आहे की जी कबुली शिमोन पेत्राने दिली त्यावर ख्रिस्त मंडळी रचित आहे मी ह्या मताशी सहमत नाही खडक कोण आहे खडक ख्रिस्त आहे मंडळी ख्रिस्तावर रचल्या गेली आहे शिमोन पेत्राने स्वतः ह्याविषयी जे स्पष्टीकरण दिले ते आमच्या समोर आहे पेत्राचे पहिले पत्र दुसरा अध्याय आणि सातव्या वशनामध्ये म्हणतो म्हणून तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना तो मूल्यवान आहे परंतु जे विश्वास ठेवित नाही त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोणशिला झाला श्रोत्यानो ख्रिस्ताला संबोधून तो म्हणतो माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा व तो एशाच्या पुस्तकामध्ये जे वचन आहे ते अठ्ठावीसावाध्याय आणि सोळाव्या वचनामध्ये नमूद करतो पहा सिओनेत पायाचा दगड बसविणारा मी आहे मी पारखलेला दगड आहे ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोणशिला आहे मंडळी ख्रिस्तावर रचल्या गेली आहे तो पाया आहे करेन करा पहिले पत्र तिसरा त्या अकराव्या वचनामध्ये येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही असे म्हटले आहे ख्रिस्त धोंड आहे आणि तो म्हणतो ह्या खडकावर तो आपली मंडळी रचेल जेव्हा श्वतना प्रभू येशू ख्रिस्ताने हे विधान केले तेव्हा मंडळी हे भविष्य होते आपण असे म्हणू नका की जुन्या करारात मंडळी अस्तित्वात होती मंडळी ख्रिस्ताच्या मृत्यू पुनरुत्थान व स्वर्गात वर उचलल्या जाणे व पवित्र आगमनानंतर अस्तित्वात ह्या सर्व झाल्याशिवाय मंडळी अस्तित्वात आलीच नसते मी माझी मंडळी रचिन हे अध्यापही भविष्य होते अधोलोकाचे द्वार मृत्यूला दर्शविते नरकाकरिता जो ग्रीक शब्द उपयोगात आणला गेला आहे तो आहे हेडेस जुन्या करारातील शिओल जो अदृश्य जगाला दर्शवितो ज्याचा अर्थ आहे मृत्यू अधोलोकाचे द्वार ख्रिस्ताच्या मंडळी विरुद्ध उभे राहू शकणार नाही एक दिवशी प्रभू स्वतः मोठ्या नादाने स्वर्गातून उतरेल तो नाद आद्य दूताच्या आवाजाप्रमाणे असेल तुतारीप्रमाणे असेल कारण ख्रिस्तामध्ये मेलेले पुनरुत्थित होतील अधोलोकाच्या द्वाराचे त्याच्या मंडळीसमोर काहीही चालणार नाही एकोणीसावं वचन सांगतं सोळावा अध्याय एकोणीसावे वचन मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यादिन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल श्रोत्यानो स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या काय आहे काय त्या फक्त शिमोन पेत्राला देण्यात आल्यात नाही इशू त्या सर्वांना देणार आहे जे पेत्राप्रमाणे कबुली देतील जे ख्रिस्ताला तारणारा म्हणून ओळखतील जर आपण देवाची लेकरे आहात आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तर तुमच्याजवळ सुद्धा ती किल्ली आहे किल्ली हे जे शास्त्री पवित्र वचनांचा दुसऱ्यांकरिता उलगडा करीत त्यांच्या अधिकाराचे पुस्तक आठवा अध्याय दोन ते आठ वचने आम्हाला सांगतात आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीजवळ देवाचे वचन आहे पवित्र शास्त्र आहे त्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीजवळ सुद्धा आहे जेव्हा हे वचन आम्ही स्वतःजवळच ठेवतो तेव्हा आम्ही पृथ्वीवर बांधतो व जेव्हा दुसऱ्यांना सांगतो तेव्हा आम्ही पृथ्वीवर मोकळे करतो आज आम्हाला हे वचन दुसऱ्यांना द्यायचे आहे कारण फक्त त्याद्वारेच कुठलाही मानव आपल्या पापांपासून वाचू शकतो हे फार विलक्षण असे प्रगतीकरण आहे शो विसावं वचन पहा तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले मी ख्रिस्त आहे कोणालाही सांगू नका प्रभूने ही विनंती केली कारण तो कोण आहे हे माहीत झाल्याने तारण होऊ शकत नाही तारणप्राप्तीसाठी तो कोण आहे हे, हे माहीत असायला हवे व त्याने काय केले हे जाणून त्याला विश्वासाने प्रत्येक व्यक्तीने स्वीकारायला हवे आणि तेव्हाच त्या ते व्यक्तीला तारण प्राप्त होऊ शकते श्रोतनो मला माहीत नाही की आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला कि आहे किंवा नाही अनेकांना त्याच्याविषयी माहिती आहे परंतु सर्वांनीच त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही म्हणून फक्त ख्रिस्ताविषयी माहिती प्राप्त करून घेऊन चुप बसू नका त्याच्याजवळ या त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या पापांचा अंगीकार करून पश्चताप करून त्याच्याजवळ क्षमा मागा आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा परमेश्वर विषयात आपले मार्गदर्शन आणि आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपण आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो आज आपण शिकलो आहोत की आम्ही अविश्वासाने कधीही चूक करू नये कारण जे विश्वासाने नाही ते पाप आहे जर आमच्यात विश्वास आहे तर आमची आत्मिक वाढ होणे अवश्य आहे खमीर म्हणजे खोटी शिकवण आपण त्यापासून दूर राहावे आम्ही येशूविषयी कोणत्याच बाबतीत गोंधळून जाऊ नये तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने येशूला ओळखावे मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी जे ख्रिस्ताला अनुसरतो त्यांनी ख्रिस्तावरच रचले जाणे अगत्याचे आहे देव करो आणि या शिकवणीप्रमाणे जगण्यासाठी आम्हाला सहाय्य मिळो आपण प्रार्थना करू आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा जो तो आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालवतोस आज आम्ही तुझ्या चरणापाशी एकत्रित झालेलो आहोत रु परमेश्वरा तुझं मार्गदर्शन आम्हासाठी आवश्यक असं आहे आणि जे तू तु, तुझ्या वचनांच्याद्वारे आमच्यासाठी देत आहेस आणि त्याद्वारे प्रभूजी आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या जीवनामध्ये होय बापा या गोष्टी स्वीकारून योग्य कृती करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर सुखी समाधानी निरोगी असं जीवन तू त्यांना दे आणि प्रभूजी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येऊ दे आम्ही त्यांना तुझ्या हाती सोपीत आहोत आणि या विनंत्या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त द्वारे करतो म्हणून तू ऐक आमेन आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या प्रभू आपणाबरोबर असं